जय जिजाऊ जय शिवराय आजच्या दिवशी शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्या समोर काही मांडू इच्छितो आदरणीय इतिहास संशोधक पद्मविभूषण महाराष्ट्र कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या शब्दात केलेले हे छत्रपतींच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन आजच्या दिवशी इतिहासात चैत्र शुद्ध पौर्णिमेचा दिवस उजाडला हनुमान जयंतीचा हा दिवस वार शनिवार महाराज निघाले चालले सह्याद्रीचे महाराज निघाले शिवनेरीचे शिवराय चालले स्वराज्यातील मुला बाळांचे भावा भावजयांचे पशुपक्ष्यांचे सर्वांचे सर्वांचे महाराज निघाले रायगड दुःखाने कळवळला पन्नास वर्ष सर्वांना लळा लावून वेड लावून महाराज निघाले अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले असे कसे झाले परमेश्वरा इतका निष्ठूर कसा झाला कोणता गुन्हा केला स्वराज्याने म्हणून असा त्याला पोरके होण्याची वेळ आणलीस महाराज सर्वांचा अखेरचा होय अगदी अखेरचा निरोप घेत होते महाराज सर्वांना म्हणाले आपल्या आयुष्याचा अवधी झाली आपण श्रींच्या दर्शनाला जाणार एकदम टक्का उडाला सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सर्वांच्या हृदयात आकांत उडाला तोंडातून शब्द फुटेना केवढी दुरंदर माणसंही पण दुःखाश्रूंचा लोंडा फुटला त्यांच्या काळजातून जणू सह्याद्रीची शिखरे आणि स्वराज्याची नितड्या छात्रीची किल्ले ढसा ढसा रडू लागले महाराज महाराज पण महाराज अत्यंत शांतपणे त्यांना म्हणाले तुम्ही सुकूर होऊ नका हा तो लोकच आहे यामध्ये किती उत्पन्न झाले तितके गेले तुम्ही निर्मळ सुखरूप बुद्धीने असणे आता अवघे बाहेर बसा आपण श्रींचे स्मरण करतो केवढी ही मनाची तयारी महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले सर्वांना कायमचे सोडून महाराजांनी निरोप घेतला सर्वजण बाहेर आले दुपारचे सुमारे बारा वाजले होते श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले आजवर जिंकलेले राज्य किल्ले हत्ती घोडे धन दौलत सोडून देऊन आजवर जोडलेल्या आपल्या मित्रांची मोहमाया सोडून आजवर मिळालेली सर्व यश कीर्ती तशी टाकून देऊन आणि धारण केलेले चामर सिंहासन आणि बिरुदावली जसच्या तस सोडून कशा कशाकडे मागे वळून न पाहता महाराज मृत्यूचं बोट धरून शांतपणे निघून गेले आणि शिव भारत संपले काय लिहू काय लिहू शब्दच शब्दच संपलेत